जय जिनेंद्र सौहार्द संस्थेस 1,01,00,000 नफा 15% प्रमाणे लाभांश देणार. शमनेवाडी येथील श्री जय जिनेंद्र सौहार्द सहकारी संस्थेची 33वी वार्षिक सभा संस्थेच्या कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार तारीख 7 रोजी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त फोटो पूजन अध्यक्ष व उपस्थित मान्यवर व संचालकांच्या हस्ते करण्यात आले. आरबी खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामीण भागात संस्थेच्या वाटचालीचा प्रास्ताविकात आढावा घेतला. उपाध्यक्ष धनपाल धनापगोळ, इंद्रजित पाटील, नबीराज खोत, तात्यासाहेब खोत, डॉक्टर बी ए भोजकर, आरजी डोमणे, अशोक अर्गे, प्रशांत पाटील, भरत खोत यांच्यासह संचालक मंडळ सदस्यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेब खोत यांचा सत्कार धनापगोळ यांनी केला. तर संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी भारतीय सेना दलात निवड झालेल्या श्वेता मडिवाळ, अजित नरुटे शमनेवाडी व साक्षी गायकोडे बेडकीहाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन करताना बाबासाहेब खोत म्हणाले, संस्थेचे 1,351 सभासद आहेत, तर शेअर भांडवल 47,99,000 आहे, ठेवी 24,45,92,000 आहे, तर एकूण निधी 6,97,000 आहेत, तसेच 15,65,91,000 गुंतवणूक आहे, तर 13,29,81,000 कर्ज वितरित करण्यात आले आहे. अहवाल साली संस्थेस 1,01,78,000 निव्वळ नफा झाला असून सभासदांना 15% प्रमाणे लाभांश वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेच्या वतीने सभासद व ग्राहकांना इतर सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर चालू वर्षांपासून संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसदारांना मरण सहाय्य डेथ रिलीफ निधी म्हणून 1,000 रुपये 2,000 रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले. ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಿ ಚಿಂತಕರ ಸಾಧಕರ ಸಲಹೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡೆದು ಪ್ರಗತಿಯತ್ತ ದಾಖಲು ಆಗುತ್ತಿದೆ. ವಾಣಿಜ್ಯ ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬ್ಯಾಂಕುಗಳ ತಲುಪಿದೆ ಇರುವ ಸಾಮಾನ್ಯ ಜನವರ್ಗದ ಸಂಸ್ಥೆ ತಲುಪಿದೆ. ನಾವು ನಿರ್ವಹಿಸಿದ ಕೆಲವು ತೃಪ್ತಿ ತಂದಿದೆ. ಸಾಧನ ಹಾಗೆ ಇನ್ನೂ ಇದೆ. ಹಲವು ಮೆಟಲುಗಳನ್ನು ಪ್ರಯಾಣವಿದೆ. ಈ ದಾರಿಯುದ್ದಕ್ಕೂ ತಮ್ಮ ನಿರಂತರ ಸರ್ಕಾರ ಸಲಹೆ ಹಾಗೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. व्यवस्थापक कुमार गाडवे यांनी ताळेबंद, नफा तोटा पत्रक व नफा विभाग आणि पत्रकाचे वाचन केले. या प्रसंगी संस्थेचे संचालक उदय कुमार तपकिरे, अप्पासाहेब गाडवे, चंद्रकांत मुंडोळे, कुमार बोने, पार्श्वनाथ नारे, दीपक खोत, आदित्य खोत, अप्पासाहेब नाईक, सतीश सोनावणे, शकुंतला खोत, देवकी शिरगुप्पे यांच्यासह शमनेवाडी, नेज व बेडकीहाळेतील सभासद व कर्मचारी उपस्थित होते. वर्धमान शिरगण्णवर यांनी सूत्रसंचालन केले. तात्यासाहेब खोत यांनी आभार मानले.